दिया को नींबू कलर जी आप आरंग सुधा चांगला है जे जे तिला लिंबू कलर अजिबात आवडत नाही तुम्हाला म्हणतो मी तिला नाही लागवलं का पण या रंगाची साडी आणि याला मॅचिंग असा जर ब्लाउज घातला तर तुम्हाला खरोखरच खुलून दिसेल माफ करा म्हणजे मी जास्त स्पष्ट बोलल्याबद्दल जर तुम्हाला राग आला असेल तर ही साडी पॅक करा बिल पाठवून द्या मैडम तुला मला एकदम साफ करतील मी जातो डबे आता काय खैर नाही केबिन पर्यंत आवाज पोहोचला असेल बहुते अरे मैडम ने बोलवलं वाटलंच मला मैडम चा काय रे चिडी एकाचा भूक आहे ते तुम्हाला आत्मधी गेल्यावर समजेल फडका मारतो मी त्याला पावडरच्या डब्याच्या मागे फडका मारायला सांगितला मी पावडरचे सगळे डबे उतरून धरले होते धरून करून खाली पडले फारसं नुकसान झालेलं नाही हा आता थोडीशी पावडर खाली सांडली पण तोंडाला लावली काय म्हणायचं ते मला नीट सांगाल का एकदा पावडरचे डबे पडले एवढंच कळलं मला अहो पावडरचे डबे ते पडायचेच ते तेवढं धाप लागण्याचं काय कारण आहे हो खरंच धाप लागण्याचं काय कारण आहे आता पावडरचे डबे ते पडायचे हे माझ्या लक्षातच नाही आलं तसं पाहिलं तर पुष्कळ गोष्टी तुमच्या लक्षातच येत नाहीत हो तसं होतं एखाद्या वेळेला तुमचे डोळे तरी चांगले आहेत ना चांगले म्हणजे काय एकदम उत्तमच आहेत म्हणजे लांबच सुद्धा मला एकदम स्वच्छ दिसत म्हणजे जवळच दिसत नाही आता लांबच दिसत म्हणजे जवळच दिसणारच नाही का ते जाऊ द्या बसा हो थँक्यू काय तुम्हाला लिंबाचं लोणचं आवडतं की नाही लिंबाचं लोणचं आता लिंबाचं लोणचं म्हटलं की माझ्या जिभेला नळासारखी पाण्याची धार लागते आता लिंबाचं लोणचं लिंबाचं सरबत लिंबाचं मटण लिंबाचं मटण कसं करता तो माफ करा मी चुकून फरून गेलो मला एवढंच म्हणायचं होतं की मला लिंबाचे पदार्थ फार आवडतात म्हणून तर परवा साडीच्या दुकानामध्ये मी तुम्हाला लिंबू कलरची साडी खरच तुम्ही आरशात बघा काय सुंदर दिसता तुम्ही नशीब तरी बरच लवकर लक्षात आलं तुमच्या आज तुमच्याकडे बघतच राहू असं वाटतंय थँक्यू मॅडम तुम्ही रागावणार नसाल तर एक सांगू बोला तुम्ही जर एखादी फिकट कलरची लिपस्टिक लावली ना तर तुमचं रूप खरोखर तुमच्या ओठापर्यंत पोहोचण्याचं मला काहीच अधिकार नाहीये माफ करा मी येतो माझे कस्टमर बाहेर वाट बघत असतील